हाय फ्रेंड्स, तुम बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत तवा पुलाव कसा तयार करायचा. खूप साधी सोपी रेसिपी आहे, घरगुती साहित्यामध्ये होणारी आहे, तर नक्की घरी ट्राय करून बघा. चला तर मग सुरू करूया. तर त्यासाठी इथे मी तांदूळ शिजवून घेतला आहे. अशा पद्धतीने भात तयार करून घ्यायचा. थोडासा शिजल्यानंतर, म्हणजे 80% भात शिजल्यानंतर तो अशा पद्धतीने चाळणीत काढून घ्यायचा, जेणेकरून तो छान मोकळा मोकळा तयार होतो. भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा, म्हणजे तो छान मोकळा सुटसुटीत तयार होतो. तर इथे मी 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये एक बटाटा साल काढून अशा पद्धतीने कापून घेतला आहे. तो आपण यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा इथे वापरू शकता, पण तळलेला जो बटाटा आहे त्याची चव ही खूप छान येते. तर बटाटा आपला तयार होतो आहे तोपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये 1 चमचाभर बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकूया. तर तुमच्याकडे बेडगी मिरची असेल, म्हणजे अख्खी मिरची असेल, ती तुम्ही भिजवून अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतली तरी चालेल. किंवा जर बेडगी मिरचीचं तिखट असेल तर तुम्ही हे असं करून घेऊ शकता. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे थोडा वेळ आपण भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा छान तयार झाले आहे, तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि त्यातलं जे थोडंसं तेल आहे ते आपण बाजूला करून घ्यायचं आहे. एवढं तेल आपल्याला नको आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत घरगुती लोणी. तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता, पण घरगुती लोण्याची चवसुद्धा खूप छान येते. त्यानंतर बारीक कापून घेतलेला लसूण इथे घालायचा आहे आणि तो हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक कापून घेतलेला 1 कांदा, तो थोडासा आपण परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मटार. हे सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर गाजर. इथे मी फ्रेश मटार वापरला आहे म्हणून तो सुरुवातीला टाकायचा. जर तुम्ही फ्रोझन मटार वापरत असाल तर तो नंतर टाकला तरी चालेल. त्यानंतर शिमला मिरची, तीसुद्धा मी थोडीशी मोठी कापून घेतली आहे आणि तीसुद्धा आपण छान फ्राय करून घेऊया. या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही. त्यानंतर टोमॅटो, त्यातल्या बिया काढायच्या आणि तोसुद्धा मी थोडासा मोठा कापून घेतला आहे. तर हे हलकंसं आपण परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ, त्याने भाज्यांनासुद्धा छान चव येईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण बनवून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त अशी ती परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, धने जिरे पूड साधारणतः 1/2 चमचा आणि हळद आपण थोडीशीच वापरली आहे. हे मस्त असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण शिजवून घेतलेला भात यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पावभाजी मसाला, साधारणतः 1 मोठा चमचा आपण इथे पावभाजी मसाला वापरायचा आहे. 1/2 लिंबाचा रस. त्यानंतर आपण तळून घेतलेले बटाटे, यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा अशा पद्धतीने टाकून घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी आपण त्यामध्ये साखर घालूया. आपण मीठ ऑलरेडी टाकलं आहे आणि भात शिजवतानासुद्धा आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मिठाचा वापर हा थोडासाच करायचा आहे. आता हे हलक्या हाताने आपण मिक्स करत राहूया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेडगी मिरचीचं तिखट वापरल्याने याला कलर खूप छान येतो आणि तिखटपणा थोडा कमी येतो, म्हणून बेडगी मिरचीच वापरा. हे मस्त असं मिक्स करून घेऊया. इथे मी घेतला आहे लोखंडी तवा. आपण तवा पुलाव करणार आहोत म्हणून ते तवा घ्यायचा आहे. मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला तव्यावर हलवता येत नाही, मिक्स करता येत नाही, म्हणून इथे आपण आधी कढईमध्ये बनवून घेतला आहे आणि त्यानंतर आपण तव्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण थोडंसं तेल टाकून घेतले, त्यानंतर त्यामध्ये लोणी टाकले. तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता आणि त्यावर आपण बनवलेला जो भात आहे, पुलाव आहे, तो यावर टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. यावर आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया.
थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असे हे मिक्स करायचं. मोठ्या प्रमाणात तुम्हाला जर करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कढईमध्ये बनवून ठेवा आणि नंतर तव्यावर असं बनवून ठेवा. मस्त छान चव आपल्या पुलावाला येते. तर हे पण मिक्स करत राहूया. लोण्यामुळे या भाताला या पुलावला खूप छान चव येते. तर हे मिक्स झाल्यानंतर आपला तवा पुलाव छान रेडी होईल. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.